हॅलो, हाय. आज मी बोलणार आहे घटक कंचुकी या शब्दावर म्हणा किंवा या माझ्या आर्टिकलवर म्हणा. त्याच्या आधी थोडंसं अलीकडे जाते. आदल्या दिवशी घटक कंचुकी लिहायच्या आदल्या दिवशी मी एक लेख लिहिला होता वाईप स्वॅपिंग. त्याच्यावर माझ्या वाचकांनी बऱ्याच उलटसुलट चर्चा केल्या. काही जणांना ते वाईप स्वॅपिंग हा शब्दच माहीत नव्हता, काही जणांना माहीत असेल पण त्यांनी जाणून बुजून माहीत नाही असं दाखवलं असेल. मग त्याच्यावर कोणी विचारलं मग हजबंड स्वॅपिंग का नाही, मग कपल स्वॅपिंग का नाही, मग असे अनेक. पण कोणीही असा विचार केला नाही की हातात अँड्रॉइड मोबाईल आहे आणि आपण ॲटलिस्ट वाईप स्वॅपिंग म्हणजे काय गुगलवर टाकून पाहावं. पण नंतर झालं काय, दुसऱ्या दिवशी घटक कंचुकी या नावाने मी लेख लिहिला आणि त्याच्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. घटक कंचुकी हा खेळ पुरातन काळापासून ॲक्च्युली प्रचलित आहे. आपल्या पेशव्यांच्या काळात सुद्धा चालायचा. घट म्हणजे माठ किंवा मडक मातीचं आणि कंचुकी म्हणजे तेव्हा ब्रा नव्हत्या म्हणून ती चोळ्या घालायच्या. सो चोळी असं आपण म्हणूयात. आणि ग्रुपमध्ये एकत्र सगळे पुरुष आणि स्त्रिया असायचे आणि त्या स्त्रीने तिची चोळी काढायची आणि त्या माठात टाकायची घटामध्ये आणि ज्याच्या हाताला ती तिची चोळी लागेल त्याने ती उचलायची आणि तिच्याबरोबर सेक्स करायचा, अर्थातच दोघांच्या संमतीने. असा तो खेळ होता आणि हा मला वाटतं काही फक्त भारतातच असेल असं नाही, बाहेरही असावा आणि भारतात तर नक्की होता. कारण तुम्ही गुगलवर जर घटक कंचुकी म्हणजे काय असं मराठीत जर टाकलं तर त्याचा अर्थ तुम्हाला मिळेल. आणि बऱ्याचदा काय होतं, आपण सरळ सरळ बाहेरच्या देशाला नावं ठेवतो की तिथून आलंय, आपल्याकडे आलंय किंवा असं काही नाही. तिथेही असलेली माणसंच आहेत, आपणही माणसंच आहोत. त्यांनाही भावना मन आहे, आपल्यालाही भावना मन आहे. प्रत्येकाला बदल हवा आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि अमुक तमुक हे फक्त तिकडे आहे, मग तिथून इथे आलंय, व्यसनं तिथे होती इथे, असं काही नाही. सगळं पूर्वी होतं, सगळ्या प्रकारचे ड्रेसेस अगदी स्लीवलेस अमुक तमुक हे सगळं पूर्वीपासून चालत आलेलं आहे. पूर्वी दोन दोन तीन तीन चार चार सात सात बायका असायच्या, हे सगळ्या आपल्या पुराणात आणि इकडे तिकडे उल्लेख आलेले आहेतच जे वाचनात तुमच्या आले होते. मग आपण कशासाठी नावं ठेवायची, ज्याला जे हवंय जसं हवंय ज्याला जसं जगायचंय त्यांनी जगावं. फक्त जगताना वावरताना काही करताना दुसऱ्याला त्रास होणार नाही ना, आपल्यामुळे दुसरं दुखावलं जाणार नाही ना, याची काळजी घ्यायची आहे. माझे लेख रोजचा आर्टिकल जवळजवळ 700-750 मला वाटतं आर्टिकल्स माझी असतील. त्याच्यावर माझ्या मित्राने आत्ता इंद्रधनू हे पुस्तक छापून दिलेलं आहे आणि कदाचित मी अजूनही काही पुस्तकं लेखांवर माझ्या काढायचा विचार आहे. सो तुम्ही वाचत राहा, माझा ब्लॉगला फॉलो करा, शेअर करा जरूर आवडलेले विषय. कारण हे विषय मी तुम्हाला एवढ्यासाठीच सांगत असते की या सगळ्याची आपल्याला माहिती असावी. मी करा नका करू असा ह्याच्यात कुठलंही माझं काही म्हणणं नसतं, कधीच नाही, नसेलही. ह्याच्यात असा वैयक्तिक चॉईस आहे. सो माझ्या इन्स्टाला फॉलो करा, सोनल सचिन गोडबोले. फेसबुक पण पेज सेम नावाने आहे, त्यालाही फॉलो करा. बाय.